वर्धा जिल्ह्यातील पाटबंधारे उपविभाग हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या पोथरा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार आढळून आल्यानं स्टार महाराष्ट्र न्यूज स्टिंग ऑपरेशन करताच जिल्हाधिकाऱ्यांनी बातमीची दखल घेतली आणि तात्काळ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता यांना अहवाल सादर करायला सांगितलंय. पण गुप्ता यांनी अहवाल अजूनपर्यंत सादर न केल्यानं आता याची उच्चस्तरीय चौकशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असल्याची अधिक माहिती आमच्या चॅनलशी बोलताना देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे राजेश बकाने यांनी दिली. जाणून घेऊयात निलेश नेमकं काय म्हणालेत राजेश बकाने, नेमकी चौकशी कुठल्या स्तरावरून आणि कधीपर्यंत होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील पोत्रा प्रकल्पावर जो उजव्या कालव्याचं काम झालं होतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होतं, ज्यामध्ये स्टार महाराष्ट्र न्यूजने एक स्टिंग ऑपरेशन घेतलं, तज्ज्ञ इंजिनियरच्या हाताने त्याचं मोजमाप केलं, परंतु त्यामध्ये इस्टिमेटप्रमाणे जे काम असायला पाहिजे ते कुठल्याच परिस्थितीत ते काम नाही आहे. यावर जिल्हा अधिकाऱ्यांना देखील तक्रार करण्यात आली, त्यांनी चौकशी अहवाल गुप्ता यांच्याकडून मागवलेला आहे. परंतु त्यावर नेमकं काय झालं, असे कामं निकृष्ट दर्जाचे का होतात, आपल्यासोबत आहेत देवळी पुलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे राजेशजी बकाने. सर, सर असे कामं सातत्यानं सिंचन विभागाचे जे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात होते आहे, तर नेमका हा काय प्रकार आहे, हा घोटाळा कधीपर्यंत थांबणार आहे, आपला पक्ष सत्तेत आहे यावर आपण काय करणार. पोथरा डॅमच्या संदर्भामध्ये मला अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या ठिकाणी 7 करोड रुपयाचा खर्च होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्या झालेलं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे असं असताना त्याची चौकशी न करता संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराचे, रेड्डी नावाचा कोणी ठेकेदार आहे असं मला कळलं, त्या ठेकेदाराचे सगळे बिल काढण्यात आले आणि त्या ठिकाणी निकृष्ट काम झालेलं असताना कुठल्याही प्रकारची चौकशी न करता बिल का काढण्यात आले आणि त्या ठिकाणी आमचे जे इंजिनियर आहेत ज्यांचे आमच्याशी संबंध आहेत त्यांनी सांगितलं की इस्टिमेटप्रमाणे कामच झालं नाही. आणि असं असताना जर का त्या ठिकाणी 7 करोड रुपये पाण्यात टाकल्यासारखे पाण्यात टाकले, त्या कामाची चौकशी व्हायला पाहिजे, किंबहुना त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही. हे विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे, तर आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करून त्यावर चौकशी बसवणार आहे. मी पालकमंत्र्यांना सुद्धा याचं निवेदन देणार आहे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा त्याचं निवेदन देणार आहे आणि संबंधित अधिकारी जे आहे त्यांच्या उद्या किंवा परवापर्यंत भेटी घेऊन त्यांना या संबंधित चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये विनंती करणार आहे. जर का त्यांनी चौकशी केली नाही तर 100% त्या कामाची उच्चस्तरीय चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद भाऊ. आता हा विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे येतो आहे आणि आता याची चौकशी उपमुख्यमंत्री महोदय नक्कीच लावणार आणि जो कोणी दोषी कंत्राटदार किंवा अधिकारी ज्यांच्या संगम मताने हे काम करण्यात आलेलं आहे सर्वही दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार हे मात्र निश्चित. विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, वर्धा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.